त्या जागेवरच करकरे कामठे साळसकर साहेब इथं शहीद झालेले आहेत. आणि बाजूलाच माझी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये मी राहतो. आणि इथून मी गाडी घेऊन निघालो असता सेंट जेवियर्स कॉलेजच्या कॉर्नरला त्या मला कसाब आणि इस्माईल ते दोन टेररिस्ट दिसले. आणि त्या क्षणी माझ्यावर त्यांनी फायरिंग केली. माझ्यावर फायरिंग केल्यानंतर मी जवळपास 35-40 मीटर गाडी त्या रंगभवनच्या त्या समोरच्या गेटपर्यंत मी रिवर्स आणली. आणि मी जखमी अवस्थेत गाडी पडल्यानंतर माझे तुटलेलं बोट डोक्यावर टाकलं आणि ते ब्लडिंग झालं डोक्याला ते लागलं. ते दोघंही माझ्या गाडीजवळ आल्यानंतर मी मेल्याचं स्वयं करून पडून राहिलो. आणि ज्यावेळेला करकरे कामठे साळसकर साहेबांची गाडी या ठिकाणी आली त्यावेळेला हे बाजूच्या झाडामध्ये हे दोन्ही अतिरेकी लपले होते. आणि त्यांना याच ठिकाणी करकरे कामठे साळसकर साहेबांवर फायरिंग करून त्यांना गाडीच्या खाली टाकून ते गाडी त्यांची गाडी घेऊन गेले होते या ठिकाणी. तुम्ही त्यांचा मुकाबला करायचा प्रयत्न केलेला, तुम्ही त्यांना गाडीने उडवण्याचा देखील प्रयत्न केला, ते सगळं कसं झालं सांग. जेव्हा ते काम हॉस्पिटलमध्ये होते, काम हॉस्पिटलमधून त्यांनी दाते साहेबांच्या अंगावर ग्रेनेड टाकून त्या सेंट जेवियर्स कॉलेजच्या कंपाऊंडमध्ये उडी टाकून समोर आले. त्यावेळेला मला मी ज्यावेळेस निघालो त्यावेळेस मला दोघंही दिसले. ते दिसल्यानंतर मला असं वाटलं की ते सेंट जेवियर्स कॉलेजचे विद्यार्थी आहेत. पण थोड्या क्षणामध्ये त्यांनी एक पोलीस मोटरसायकल आल्यानंतर त्यांच्यावर फायरिंग केल्यावर माझ्या लक्षात आलं की हेच ते अतिरेकी आहेत. जेव्हा त्यांनी कॉन्स्टेबलवर फायरिंग केल्यानंतर माझ्या लक्षात आलं हे अतिरेकी आहेत, मी कुठल्याही क्षणाचा विचार न करता मी त्यांच्या अंगावर गाडी घातली. अंगावर गाडी घातल्यानंतर दाडलं कसं झालं की त्यांनी फुटपाथवर उड्या मारल्या आणि ते फुटपाथहून पलीकड पडले आणि माझी गाडी मी फुटपाथला अडकली. मी फुटपाथला खूप प्रयत्न केला वर गाडी चढवण्याचा पण ते मला काही त्यात यश आले नाही. आणि नंतर त्यांनी फुटपाथहून उडून माझ्यावर फायरिंग केली. त्यांनी